केंद्र सरकारनं मुस्लिम महिलांबाबत 3 तलाकचा घेतलेला निर्णय हा शरियत विरोधात आणि मुस्लिम महिलांवर अन्यायकारक असून त्याचे समर्थन कधीच होऊ शकत नाही. भारतीय संविधानाने सर्व धर्मांना आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार दिलाय. असं असतानाही केवळ मतांचे राजकारण करण्यासाठी सरकारनं 3 तलाकचं बिल आणलं आहे हे आम्ही कदापि मान्य करणार नाही. त्यामुळे हे बिल त्वरित रद्द करण्यात यावं या मागणीसाठी बुधवारी येवल्यातील हजारो महिलांनी या विरोधात मूकमोर्चा काढून सरकारचा निषेध नोंदवलाय. सकाळी 11 वाजता पट्टणवाली मशीदपासून या मूकमोर्चास प्रारंभ झाला. आईनं मशीद, आझाद चौक, त्याचबरोबर काळा मारुती रोड, गंगा दरवाजा मार्गे हा मुस्लिम महिलांचा ऐतिहासिक मोर्चा तहसील कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी मोर्चाचे रूपांतर हे सभेत झाले. 3 तलाक हा शरियतने दिलेला अधिकार आहे. आम्ही शरियतचा आदर करतो, तसेच कुराण आणि हदीसचे पालनही करतो. त्यामुळे आम्हाला कोणत्याही कायद्याची गरज नाही. सरकारचा हस्तक्षेप कदापिही मान्य करणार नाही, असा सूर यावेळेस भाषणातून निघालाय. तर प्रांताधिकारी भीमराज दराडे आणि तहसीलदार नरेश बहिरम निवेदन घेण्यासाठी हजर नसल्यानं नायब तहसीलदार बुरुंगळे यांना निवेदन देण्यात आलंय. यामुळे मुस्लिम समाजातून नाराजी व्यक्त केली जाते. तर येवला शहरातील मुस्लिम महिलांच्या ऐतिहासिक मोर्चातून 3 तलाक बिल सरकारनं रद्द करावं ही मागणी आता जोर धरतीय. आज हम तमाम खवातीन इस्लाम हजारों की तादाद में यहां पर कमिश्नर के ऑफिस में ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के झंडे तले अपना मुतालबा लेकर आई हैं कि हुकूमत वक्त तलाक सलासा बिल वापस ले, क्योंकि तलाक सलासा बिल जो है वो शरीयत इस्लामी के खिलाफ है. इस्लाम एक मुकम्मल निज़ाम हयात है और दीन रहमत है. इसके अहकाम और इसका तरीक़ा आसमानी है. अल्लाह ताला ने उसको दुनिया में इंसानों के लिए नाजिल फरमाया है. लिहाजा पूरी दुनिया भी मिलकर अगर इस शरीयत में एक नुक्ते का रद्दो बदल करना चाहे तो वो बदल नहीं सकते. जैसा हम आसमान के तारे ज़मीन पर नहीं ला सकते और ज़मीन की हरियाली आसमान पर नहीं ले जा सकते, बिल्कुल इसी तरीके से हमारी शरीयत जो है उसके अंदर हम एक जेर जबर का बदलाव और उसके अंदर मुदाखलत नहीं कर सकते और हम मुसलमान इसके अंदर मुदाखलत को बर्दाश्त नहीं कर सकते. न्यूज़ रिपोर्टर संतोष बटाव, S9 मीडिया, येवला.